काय महाराणी सारखी झोपलेली पाठीमागे काय काय नमस्कार मित्रांनो, व्हिडिओची स्टार्टिंग ह्या पक्षीपासून करत आहे कारण हा पक्षी खूप मस्त असा हवेमध्ये उडत आहे त्यांच्या पंखांनी आणि इथे बच्चा बघा फुल तयारी चालू आहे बच्च्याची कुठेतरी जाण्याची आणि बच्चा आता कुठे जात आहे बच्चा काय आम्ही पूर्ण फॅमिलीत जात आहोत त्या हिशोबाने तर स्टार्टिंग आपण बच्च्यापासून पण केलेली आहे. हे बघा बच्चा खूप एक्साइटेड आहे जायला. तर आम्ही सगळे मिळून चाललो आहोत शिर्डीला आणि ही भल्ली मोठी अशी बिल्डिंग आहे. टेन्शन घेऊ नका, बिल्डिंग मजबूत आणि टिकाऊ आहे. त्याआधी आम्ही यायच्या अगोदर सुजलची हुलाहुल आहे का, कारण की आम्ही वरती तयारी करत होतो शिर्डीला. आमची गाडी येईल मग आम्ही बसू मग त्यात जाऊ. ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. तर फायनली आम्ही आमचं सामान घेऊन आलेलो आहोत खाली गाडीमध्ये बसायला आणि तुमच्या भावानी दोन दोन बॅगी घेतलेल्या आहेत. बॅगी म्हणजे काय हलक्या फुलक्याच होत्या कारण एक दिवस आमचा स्टे होता तिथे, त्याच्यामुळे बॅगी घेणं भाग होतं. कारण की एक दिवसाचे कपडे होते, साईबाबांचं दर्शनसुद्धा घ्यायचं होतं आम्हाला तिकडे. आणि बच्चा बघा इथे गाडीत बसलेला आहे एकदम फुल, एकदम मासूम चेहरा घेऊन. पण खूप मस्ती केलेली आहे बच्च्याने शिर्डीला. तुम्ही पूर्ण व्लॉग बघितलात तर तुम्हाला कळेल बच्च्याची मस्ती किती होती. तर चला फायनली आपण आता गाडीत बसूया आणि गाडीत बसल्याच्या नंतर साईबाबांच्या दर्शनासाठी आपण हा ट्रॅव्हल इथे करत आहोत. तर चला पूर्ण ट्रॅव्हल करूया आता आपण. आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. तर चला मित्रांनो, आपला प्रवास हा शिर्डीचा चालू झालेला आहे. आज आहे संडे आणि संडेला किती वाजले रे, 9:40 झालेले आहेत. आणि ह्या 9:40 दरम्यान आपण विरार वरून शिर्डीला किती वाजता पोहोचतो हे मला बघायचं आहे आता. इथून आपला प्रवास चालू झालेला आहे आणि तर फायनली प्रवास करूया आपण शिर्डीला जाण्यासाठी. आणि मित्रांनो, 2-4 दिवसापासून माझी बॅक जी आहे ती खूप पेन करत होती, म्हणजे माझी कंबर जी आहे खूप दुखत होती. आणि खरंच एक हप्ता अगोदरच प्लॅन केला होता की आम्हाला शिर्डीला जायचं आहे आणि खूप म्हणजे खूप माहीत नाही का कंबर दुखत होती, त्याच्यामुळे मी कॅन्सल करणार होतो शिर्डीला जाण्याचं. पण नाही बोललो, आपण एकदा ठरवलेलं आहे जायचं तर जायचं. त्याच्या अगोदरच्या दिवशी डॉक्टरकडे गेलो. मी कधी असा गोळ्या वगैरे खात नाही ह्या सगळ्या दुखण्या फुकण्यावरती. पण खरंच मला शिर्डीला जायचं होतं, त्याच्यामुळे डॉक्टरकडे जाऊन एक चमकीची गोळी खावी लागली. आणि गोळी खाल्ल्याच्या नंतर तूप खाऊन रूप येत नाही अशी म्हण आहे जुन्या लोकांची, तूप खाऊन रूप येत नाही. तर असंच झालं होतं माझ्याबरोबर. गोळी खाऊन लगेच काय दुसऱ्या दिवशी सकाळी मला बरं वाटलं नाही असं नाही आहे. तर आम्ही थोडासा ब्रेक पण घेत होतो मध्ये मध्ये, कारण की माझी कंबरमुळे मला व्यवस्थित बसायला पण जमत नव्हतं. आणि हा जो रूट आहे कसारा घाट वगैरे खूप छान असं म्हणजे बनवलेलं आहे आणि साईंची पालखी वगैरे सगळं दिसत होतं आम्हाला रस्त्याने. जे पदयात्रा करतात साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी जाण्यासाठी ते भाऊ पण आपल्याला दिसले होते तिथे त्या रूटला. आणि खूप छान असं वातावरण वाटत होतं इकडे हे पहा. आणि मस्त एकदम फॅमिली गेलो ना आपण तर फुल मजा करत जायची. प्रतिभा तर फुल कायदेशीर झोपले, बच्चा बघा हाय करतो एकदम. आणि आम्ही जेव्हा जातो तेव्हा एक सीट खाली ठेवतो म्हणजे जरा कम्फर्टेबल वाटतं. कुठेही लांबचा प्रवास असेल तर आम्ही 7-सीटर गाडीच करतो, म्हणजे थोडा कम्फर्टेबल वाटतं एवढा टाईम बसायला होत नाही तर. तर मित्रांनो, फायनली आम्ही रेस्ट घेतलेला इथे थोडासा माझ्या बॅक पेनमुळे खरंच. आणि बच्चा इथे एवढी मस्ती करेल आम्हाला वाटलं नव्हतं. असं वाटलं उगाचच इथे आम्ही रेस्ट म्हणजे इथे उगाचच होल्ड घेतला असं वाटलं मला. कारण की बच्चा एकदा खाली उतरला तर पुन्हा हाताला लागत नाही, कारण की बच्चा खूप धावतो, खूप पळतो इकडून तिकडून. आणि भीती वाटते त्याच्या मागे कोण एवढं धावेल, कधी अचानक नजर चुकून कुठे गेला रस्त्यावर तर, म्हणून त्याच्यामुळे भीती वाटत होती. आणि माझी कंबर दुखत होती म्हणून मी त्याच्या मागे धावू शकत नव्हतो, त्याला उचलून घेतले ते पण जबरदस्ती. आणि प्रतिभा आता इथून उतरणार आहे कारमधून. आणि आई बघा आता प्रतिभाला काय बोलते, खूप मज्जा येणार आहे आता प्रतिभाची. महाराणी सारखी पाठी बसलेली असते, झोपलेली असते महाराणी सारखी. चल ना उतर ना खाली लवकर. तर मित्रांनो असं आहे बघा, उतर अगं उतर. महाराणी सारखी झोपलेली पाठी मागे काय काय. त्याला दोघींनी पण आपले मस्त पैकी फिरतोय आणि इथे त्याची कंपनी त्याला दिलं. प्रतिभा घे ना, चल ना
खाली सोड, खाली सोड, त्याला खाली सोडलं तो राहत नाही. सोड, खाली सोड जरा. मुक्काम आहे इकडे आमचा, मुक्काम आहे काय संजय, इथे मुक्काम आहे आपला. त्याला इथे बस, दाम तिकडे आहे, बस बस पकड 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 तिकडे पकड. सुजल त्याला पकड, सुजल त्याला पकड. हा ए जास्त नको, सोबत झाला बस झाला. काय बोलते प्रतिभा, कसा राय हा क्रॉस केला, आरामात येत ते आला आला. बच्चा खेळून झालं आता इथे, आणि बच्चा इथे यायला तयार नाही. बघा बच्चा तिकडे सारखा हुलाहुल करतोय. ए बेटा चला, बच्चाला कुठं उतरवायचं म्हणजे डोक्याला शॉर्ट आहे, कारण की लवकर येत नाही. एकदा उतरला उतरला. ए सुजल फोटो सेशन बघ तिकडे, फोटो पप्पा काढताय, पप्पा फोटो काढतात. आईचा फर्स्ट टाइम हा सीन कॅप्चर केलाय मी, बघा तुम्हाला दाखवतो. हा ते बघा, तिथे बघा पप्पा बच्चे चला. ए प्रतिभा पकड बच्चे, शेवटी बच्च्याला कसं बसं गाडीमध्ये आम्ही बसवलं, आणि बसवल्याच्या नंतर आम्ही थोडंसं पुढे आलो तर एक ॲक्सिडेंट झाला होता वाटतं इथे, म्हणजे कंटेनर आहे जो पलटी झाला होता. पलटी म्हणजे त्याच्यातलं सामान होता मटेरियल हेवी, तर तो पलटी झाला होता. तर चला आता आपण, आपल्याला भूक लागली असेल त्याच्यामुळे आम्ही थोडंसं हॉटेलमध्ये गेलो, आणि आता यांची फरमाईश बघा, यांना काय खायचं आहे, काय मागवलं ते खाईल. काय खाणार असा, मला नाही आवडत हक्का नूडल आहे. हक्का खायला हक्क आहे तुला, हक्क आहे पूर्ण व्हेज नूडल खायचा. बघ हाफ भेटत असेल तर घे, मला खायला नको ती भाजी बिजी चपाती. प्रतिभा तुला काय, काय पण दे तुम्ही खालचे मी खाय. वडापाव खाल्लाय ना, मग आता वडापाव खाल्लाय. वडापाव खाल्लं तर राजून मध्ये जाऊन बसते. मी काय खाणार आहे, बच्ची तू काय खाणार, हा थंडा खाणार, थंडा बोलते. तर मित्रांनो, फायनली खूप विचार केल्यानंतर, सगळ्यांना विचारल्यानंतर की तू काय खाणार आहे, तू काय खाणार आहे, खायचं तर आपल्याला वेजच आहे. तर फायनली आम्ही मागवली पनीर मसाला, आम्ही मागवलेला आहे कारण की मला, मी जेव्हा पण वेज खातो तर पनीर मसालाच मागवतो, आणि तंदुरी रोटी असते, आणि आई घरातून तर ती चटणी आणि चपात्या घेऊनच येते. खोबऱ्याची चटणी असते, शेंगदाण्याच्या कुट्याची चटणी. तर आमचं खाऊन वगैरे झालं, आणि आता आम्ही पुन्हा निघालेलो आहोत शिर्डीच्या मार्गे. आणि हा जो रस्ता जो आहे, हा हायवे जो आहे, तो एवढा सुरेख आहे, एवढा सुरेख आहे की जी माझी भाषा आहे, जी मी बोलतो एवढा सुरेख, त्याच्यापेक्षा खूप छान असा सुरेख तर होऊ नाही शकत भाषेपेक्षा, पण रस्ता खूप सुरेख आहे एकदम, आणि खूप छान असा तिकडचं म्हणजे जे दृश्य असतं ते आहे, फुल एकदम सुसाट रस्ता आहे इथून ते नाशिक नागपूर एकदम. तर ह्या रस्त्यावरतून म्हणजे कमीत कमी वेळामध्ये आपण पोचू शकतो, आणि खूप मजा आली आम्हाला इथून जाताना, कारण की बाहेरचा जो नजारा होता, जो दृश्य होता, तो खूप छान होता हे पहा. आणि हा हायवे जो आहे खूप मोठा आहे, साफसुथरा आहे. मला असं वाटतं की अजून हा चालू केलेला, म्हणजे उद्घाटन झालेलं नसावं ह्याचं.
आणि बच्चा फुल एन्जॉय करतोय. बघा एकदम विंडो थोडीशी ओपन ठेवली होती कारण की घरच्यांना ए सी चालत नाही. घरचे बोलतात की आम्हाला बाहेरची फ्रेश हवाच पाहिजे. त्याने माणूस गरमीने काय होऊ दे माणसाला, म्हणजे गरमीने गरम होऊ दे नाही तर काही होऊ दे, पण आम्हाला बाहेरचीच हवा खायची आहे. आणि हायवेला तर एकदम खूप अशी सुसाट हवा येत होती. बच्चा पण खूप एन्जॉय करत होता. मित्रांनो ह्याला काय बोलतात? आम्ही तर पवनचक्की बोलतो असं म्हणजे मी लहानपणी ऐकलं होतं. तुम्ही प्लीज मला सांगा ह्याला काय बोलतात. बघा हे जे आहे गोल गोल फिरतो, तर लहानपणापासून मी ह्याला पवनचक्कीच बोलत आलो आहे. तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याला काय बोलतात. आणि शिर्डी एकदम जवळ आलेली आहे, 1 किलोमीटरवरती कोपरगाव. आणि ही शिर्डीची म्हणजे जे पदयात्रा करून येतात पालखी एकदम खूप सुरेख अशी बघायला मिळाली आम्हाला आमच्या गाडीमधून. आणि खूप आनंद होत होता की आम्ही शिर्डीला एवढ्या वर्षांनंतर चाललेलो आहोत हे पहा. आणि तिथे गेल्याच्या नंतर आम्ही अगोदर आमच्या रूमचा म्हणजे बंदोबस्त केला की आम्हाला रूम कुठे मिळेल, पण त्याच्या आधी आम्ही ह्या शिर्डीमध्ये इथे पोचलेलो आहोत. शिर्डी हे पहा शिर्डी. तर मित्रांनो फायनली आम्ही शिर्डीला इथे पोचलेलो आहोत आणि इथे आम्ही रूम घेतलाय. तर इथे तर हा रूम आम्हाला भेटलाय बघा. इथे चार गादे, चार बेड सकट एकदम कायदेशीर बेड. बच्चा पण झोपल्या. आता आम्ही विचार केला पहिला शिर्डीमध्ये पोचतो, एक रूम घेतो, त्याच्यानंतर फ्रेश होऊन दर्शनाला जातो. तर आता आम्ही थोडंसं इथे फ्रेश होणार आहे आणि असं लगेच दर्शनाला जाणार आहे. आता किती टाइम लागतो दर्शनाला मला माहीत नाही, 2 तास 3 तास 4 तास किती लागेल टाइम आयडिया नाही. तर बच्चा पण झोपलाय, पण बच्चाला तसंच घेऊन चाललो आम्ही, नाही तर खूप टाइम होणार आणि सकाळी आम्हाला पुन्हा निघायचं आहे. लवकरच मी तुम्हाला सांगेल की शिर्डीला आल्याच्या नंतर थोडीशी काळजी घेतली पाहिजे, आणि कारण आपण नवीन असतो त्याच्यामुळे आपल्याला माहीत नसतं काय काय नाही. आता हा रूम कितीला घेतला, काय घेतला, किती याचा रेंट आहे हे तुम्हाला लवकरच मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण की आता सध्याचं घाई आहे आम्हाला तिकडे जायची. बघू दर्शनाला किती टाईम लागतोय. तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.